आता या सगळ्या प्रकारामध्ये आम्ही काय करावं असं वाटतंय तुम्हाला? खरं सांगायचं तर माझा पोलीस एका काही इथं काही कामाचंच नाही आहे, आणि बाकी कुठल्या गोष्टीत मी विचार करायचा म्हणजे मी लईच लहान आहे बघा त्याच्यासाठी. शेवटी आमच्या शेतात वाढलेलं हे तण आम्हाला सुपटून काढावं लागणार असं दिसतंय. तुमच्या फोनची रिंग वाजतीये, उचला नाही तर कट तरी करा. नाही नाही आई साहेब, माझा नाही आहे फोन, म्हणजे रिंगटोनच माझी नाहीये. हा तर राजश्री वहिनींचा आहे. इतक्या रात्री कोण फोन करताय यांना? आई साहेब काय झालं? अपर्णाचा फोन. उचला, स्पीकर वर लावा. काय गे राजश्री, एवढा वेळ लागतो फोन उचलायला? काय त्या दाढेल दादा साहेबाची दाढी रंगवत बसली होती का? माझ्या दहाला खायत ना रेडी, कारण उद्याच्या उद्या जर मला माझे पैसे नाही ना मिळाले तर उद्याच्या एका दिवसात गावभर तुझ्या बदनामीचे पोस्टर मी कसे लावते ते तू बघ. हॅलो, कट केलं? आई साहेब आता तुम्ही म्हणालात ना तुम्ही लहान आहात, तुम्हाला अनुभव नाहीये. काय आहे, कुठल्याही रोगाचा इलाज ताबडतोब केला पाहिजे, नाही तर तो शरीर पोखरून टाकतो. या अपर्णा नावाच्या रोगाने ढाले पटल्यांचं घर पोखरण्याच्या आधीच इलाज केला पाहिजे, तो आम्ही करू. नाही आहे साहेब, अहो तुम्ही तिचा इलाज करावा एवढी लायकी नाही आहे त्या पोरीची. आणि तसं पण ह्या आधी तिने एवढी पापा करून ठेवली आहेत ना कि त्याची शिक्षा तिला मिळणारच आहे बघा. ते बघू आम्ही. आई साहेब सांभाळून. संजीव तुम्ही झोपा शांतपणे.